अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी व्यथित झालेल्या संजय पडघान या युवकाने हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी हिंगोली शहरात वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू असताना दंड भरल्यानंतरही संजय पडघान नामक युवकास एक पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्यागाळा करीत दामदमाटी केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल प्रचंड व्हायरल देखील झाला होता. त्यामुळे व्यथित झालेल्या युवकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. शनिवारी जो माझ्यासोबत पोलीस प्रशासनाने ट्रॅफिक पोलीस आणि जो गैरव्यवहार केला जी अर्वाच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि तसेच त्याप्रकारे त्यांनी 200 रुपयाची पॅनल्टी काढून सुद्धा जो मला शिवीगाळ प्रकरण केलं तो कायद्याचा सरासर गैरवापर करण्यात आला. शिवीगाळाचा अपमान केला आणि एका दलित म्हणण्यापेक्षा एखादा मजूर वर्गाकडनं जो त्यांनी जन्मसूत्र केला तो योग्य आहे, परंतु त्यांनी तिथे चारचाकी वाहनंसुद्धा तिथून जाऊ दिली. तर चारचाकी वाहनं जाऊ दिली त्यांना विचारणा केली असता त्यांनी अतिशय घाणघाण शब्दामध्ये बोललं आणि हेच मी निवेदन SP साहेबांना सुद्धा दिलं. आता सर्व जनतेचं लक्ष आहे की SP साहेब यांच्याकडे काय कारवाई करतात आणि माझी एकच विनंती आहे SP साहेबांना की SP साहेब आपण या योग्य कर्मचाऱ्यावर अतिशय कठोर कारवाई करावी, कारण या कर्मचाऱ्याने माझा चारचौघामध्ये संपूर्णपणे अपमान केलेला आहे. माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आलेला आहे आणि हा व्हिडिओ मी पूर्ण व्हॉट्सअपला फेसबुकला पूर्ण भारतभर शेअर केलेला आहे आणि त्या कारणास्तव माझा पूर्णपणे अपमान झालेला आहे. तरी या कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करून कठोरात कठोर गुन्हा दाखल व्हावा अशीच माझी आपल्या सर्वांना विनंती. तसेच या प्रकरणी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर जे देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा मेल केलेला आहे, IG साहेबांनासुद्धा मेल केलेला आहे, DGP साहेबांसुद्धा मेल केलेला आहे, तसेच नांदेड रेंजमध्ये सुद्धा मेल केला आहे, SP साहेबांनासुद्धा मेल केला आहे, शहर पोलीस स्टेशन यांनासुद्धा मेल आहे. सर्व प्रकारचे मेल आतापर्यंत फॉरवर्ड केले, तशाच प्रकारे सर्व वर्तमानपत्रांनीसुद्धा माझी दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणी आता SP साहेबांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि अशा बेशिस्त म्हणजे उर्मट जे कर्मचारी वागतात की ज्यामुळे त्या पूर्ण पोलीस प्रशासनाचं नाव खराब झालेलं आहे, त्यांच्यावर योग्य ती प्रकारे कारवाई करून म्हणजे निलंबन करून फक्त त्यांना योग्य कठोर असा गुन्हा दाखल करण्यात यावा, बस एवढीच माझी इच्छा. या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.